उभारण्याचा उत्साह काही दिवसांमध्ये कसा बारगळतो याचं उदाहरण पाहायचंच असेल तर नाशिकचं कवी कुसुमाग्रज उद्यान पाहायला हवं. 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन. मराठीला राजमान्यता मिळवून देणाऱ्या कुसुमाग्रज यांचा वाढदिवस. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या उद्यानाची दुर्दैवी अवस्था वर्षभर असते. मराठी भाषा दिन येताच त्याची साफसफाई सुरू होते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे मराठी राजभाषा दिन जवळ आला की साफसफाई सुरू होते ती कुसुमाग्रज उद्यानाची. आपण बघू शकतोय की वर्षभर या उद्यानाकडे दुर्लक्ष महापालिकेकडून होत असतं. या ठिकाणी नेहमीच दारुडे किंवा वेगवेगळे जुगाराचे अड्डे या ठिकाणी लोक येऊन बसतात आणि अगदी दुरावस्था या ठिकाणी त्याची झालेली असते. मात्र फक्त आदल्या दिवशी या ठिकाणी साफसफाईला सुरुवात होते आणि रंगरंगोटीला सुरुवात होते. आपण बघू शकतोय की सर्व महापालिकेचा कर्मचारी स्टाफ जो आहे तो आता या ठिकाणी साफसफाई करतोय. रंगरंगोटी ही नुकतीच करण्यात आलेली आहे. त्याचं उदाहरण आपण बघू शकता की या ठिकाणी रंगाचा डबाही या ठिकाणीच पडलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे जे रंग दिलेला आहे गेरू आणि निळा रंग, हा निळा रंग सुद्धा या ठिकाणी नुकताच या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. घाई रंग लावताना इतकी की अगदी कचऱ्याला शेण कचरा जो या ठिकाणी पडला आहे त्याला सुद्धा घाईघाईमध्ये रंग देण्यात आलेला आहे. कारण की सगळं जे काही घाण आहे ती समोर येऊ नये म्हणून कचऱ्याला सुद्धा रंग देण्याचा प्रताप जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे कुसुमाग्रजांच्या शब्दांमध्ये किंवा कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये सुद्धा इतकं सौंदर्य होतं की अशा कचऱ्याला सुद्धा त्याचं सौंदर्य प्राप्त होत होतं. मात्र रंग देऊन हा सौंदर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मराठी राजभाषा दिनासाठी महापालिकेनं केलेला आहे. खरं म्हणजे वर्षभर या उद्यानाचं पर्यटन या ठिकाणी भाषिकांसाठी होणं गरजेचं आहे. तरुणांसाठी लहान मुलांना या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. मात्र असं न होता या ठिकाणी केवळ सोपस्कार म्हणून मराठी राजभाषा दिन पार पाडला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.